कृषी समृद्धीची गुरुकिल्ली। आरोग्याच्या दृष्टीने विविध फळांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती होत आहे। त्यातच अंजीर, डाळिंब यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते। शेतकऱ्यांना याचा फायदा करून घेता येऊ शकतो, त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं। बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी सुरेश जगताप यांनी फळ शेतीचा आदर्श निर्माण केला आहे। अंजिराची लागवड करताना आता विचार केला की लागवड कुठली करायची, तर आम्ही स्वतः अंजिराची दिनकर या जातीची निवड केली। आता दिनकर या जातीची निवड केल्यानंतर ह्याची रोपं आम्ही कृषी विज्ञान केंद्र माळेगाव इथून आणली। आता रोपं तिथून आणल्यानंतर अंजिराची लागवड ही 15x15 ह्या अंतरावर लागवड केली। झाड मोठं होत असताना पण मुळातच त्याचं झाडा जमिनीपासून 1-2 ते 2.5 फुटावर आल्यानंतर पहिला शेंडा मारावा लागतो, आणि तो मारल्यानंतर तिथून 3 फुटवे निघतात। 3 फुटवे निघाल्यानंतर 3 फुटे असं 1.5 फुट झाले की परत त्याचे शेंडे मारावे लागतात। असं करून झाडाला बरोबर छत्रीसारखा आकार येत जातो, आणि छत्रीसारखा आकार येत होत गेला की नंतर झाड चारही बाजूनी फांद्या त्याच्या वाढत गेल्या की बरोबर आकार व्यवस्थित होतो, झाड बळकट होतं। आणि मग बळकट होत असताना त्याच वेळेस खालून जे खतमात्रा द्यावी लागते ती त्याला किमान 2-2 महिन्यांनी तरी खतमात्रा हे लहानाचं मोठं करताना ही द्यावीच लागते। शेणखतही द्यावी लागतात, स्लरीही द्यावी लागते। स्लरी देण्याकरता त्याच्याकरता आम्ही गायी पाळल्यात। गायी पाळल्यामुळं गायींच्या शेणाचं किंवा गोमूत्राच्या स्लरी देऊन झाडं लहानाची मोठी केली गेली, आणि ती मोठी होत असताना त्याला कमतरताही दिसायची। कमतरता दिसल्यानंतर मग ते पानं निघून आपण जर दाखवली तज्ञांना की त्याच्यावर बरोबर झिंकची कमतरता आहे का फेरेची कमतरता आहे हे लक्षात आल्यानंतर मग त्याच्या तशा फवारण्या घेतल्या की झाडं अगदी व्यवस्थिशीर अगदी सुदृढ वाढ होत जाते। आणि झाडाची वाढ अशी 1-1.5 वर्षाची झाडं झाली की ती बहाराला योग्य येत चालतात अंजिराची। आणि बहाराला आल्यानंतर ते तिथेही अंजिराला बहार धरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी असेल ती छाटणीची। सगळ्यात छाटणी अशी करायची की जेणेकरून सगळ्या झाडावर वाढ होणार आहे सगळ्या पानांना किंवा सगळ्या फळांना सूर्यप्रकाश कसा मिळेल असा विचार करूनच त्याची छाटणी करायची। त्यामुळे छाटणी करताना खूप काळजीपूर्वक केली पाहिजे। छाटणी केली की पहिला सगळ्यात महत्त्वाचं असेल तर बोरडू, 1% बोरडूची जर सगळ्यात महत्त्वाची फवारणी, म्हणजे कुठलेही फळपीक असो, तुमचं सीताफळ असो किंवा अंजीर असो किंवा कुठलेही डाळिंब असो, कुठलेही फळपीक असेल तर छाटणीनंतर पहिल्या तातडीने बोरडूची फवारणी फार गरजेची असते। आणि ही फवारणी घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण बहाराला पाणी सोडतो त्या टायमात अंजिराला डॉर्मेक्सची एक फवारणी फार महत्त्वाची असते, कारण डॉर्मेक्स असेल तर ते जे सुप्त डोळे असतात ते डोळे फोडण्याचं काम डॉर्मेक्स करतं। ती फवारणी घेणं गरजेची असते। ती फवारणी घेताना एक काळजी घ्यायची असते, एक तर रान ओलं करूनच फवारणी घ्यावी, नाहीतर फवारणी केल्या गेल्या तिला पाणी द्यावं लागतं। ह्या दोन गोष्टीतलं जे शक्य असेल ते शेतकऱ्यांनी करावं। तर आम्ही घेताना हा खट्या बहाराचं नियोजन करतो, कारण हा बहार आम्ही करताना मेमध्ये ह्याची छाटणी घेतो। मे अखेर छाटणी घेतल्यानंतर जूनमध्ये ह्याचं पाणी सोडतो। आता जूनमध्ये पाणी सोडल्या हा बहार आला सगळा पावसाळी वातावरणात, त्यामुळं ह्याच्यात थोडं तांबेराचं भरपूर रिस्क घ्यावी लागते, कारण ह्याला सतर्कच राहिलं पाहिजे, कारण वातावरण कायम चेंज होत राहतं, कधी उष्णता वाढते तर कधी पाऊस येतो तर कधी आभाळ येतं, ह्यामुळं रोगाचा अटॅक मिठ्या भारापेक्षा जास्त प्रमाणात ह्या खट्या भारावर येऊ शकतो। म्हणून इथं फक्त थोडं शेतकऱ्यांनी थोडं सावधच राहिलं पाहिजे। आणि हे 4 पानाच्या पुढे गेल्यानंतर थोडं फेंटा किंवा इतर फवारणी घेतल्यानंतर फलधारणा जर झाली आपली तर फलधारणा होऊन वाढ होत राहते, आणि त्याच वेळेस आपल्याला मायक्रोन्युट्रियनच्या फवारण्या घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं। त्याशिवाय आपल्याला फलधारणाही भरपूर होत नाही, आणि जे आपण छाटणी केल्यानंतर जे फुटवे आपण काढलेत त्यांची जर आपल्याला वाढ भरपूर जर घ्यायची असेल तर ह्या फवारण्या खूप गरजेच्या आहेत। आणि त्याच्यावर मावा किंवा तुडतुड ह्याच्याकरता कीटकनाशकाच्या फवारण्या अशा जर थोड्या अंतराने जर घेतल्या आणि काही वेळेस मधून अधून जर आपण त्याला मायक्रोन्युट्रियंट किंवा NPK च्या वरूनही फवारण्या दिल्या तर आपल्या असणाऱ्या झाडाची अगदी जोमदार वाढ होते आणि भरपूर फळे मिळतात। सर्वसाधारण 4.5 महिन्यानंतर अंजीर
तोडणीला सुरुवात होते, त्यावेळेस फक्त तोडणी करताना एक काळजी घ्यायची, अंजिराचं फळपीक तोडताना नेहमी सकाळी उठल्यापासून सर्वसाधारण 11 ते 12 आत फळपीक फळं ती तोडून काढली पाहिजेत, कारण ह्याच्यामुळे दुहेरी फायदा होतो, कारण अंजिराला पक्ष्यांचा म्हणजे कावळ्यांचा भरपूर त्रास असतो, त्यामुळं फळं लवकर तोडले की नंतर ते पक्ष्यांचा त्रास कमी होतो आणि दुपारनंतर पॅकिंग करणं किंवा मार्केटिंग करायला आपल्याला तिथून पुढचा वेळ भरपूर सापडतो. अशा प्रकारे फळबागेचे तंत्रशुद्ध व्यवस्थापन केल्यास कमी उत्पादन खर्चात चांगले उत्पन्न मिळवता येते. अभिनव तंत्रमंत्र विकासाच्या कौशल्याचे होत आहे असे सत्कार पीक स्पर्धेत मान्यवरांचे. यशाच्या लक्ष्यासाठी आरसीएफ कीर्तीचे, सोन्यापरी पूर्णत्व आरसीएफ खत निर्मितीचे. भाग्य हे उजळून जाई हर्षतो मनी अंतरी, शिवारी मोत्यावाणी प्री कृषका देई उभारी.